Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. बघताय ना भाचीचा पसारा. पण खरं सांगू का, हे सगळं जर तिने आवरून ठेवलं ना तर दिवसभर काय करू हा मोठा प्रश्न पडतो मला. काय करताय तुम्ही? द्या बर, मी करते. अगं निवांत बसा तुम्ही. एक गंमत आहे या वहीची. आपल्या चिंगीला 6 विषय आहेत ना, 6 विषयांचा अभ्यास एकाच वहीत करते ती. हर्षिते काय झालं? अग शाळेत असताना मी सुद्धा असंच करायचे. आपतूकडून शिकली म्हणजे. हो पण चिंगी स्वतःचा अभ्यास स्वतः करते ना. करते करते. म्हणजे शाळेत असताना मला अभ्यास करायचा यायचा कंटाळ. तुला माहितीये का, दादाची आणि माझी दोघांची शाळा एकच. मग शाळेतले शिक्षक मला विचारायचे माझ्या वह्या बघून, काय गो तू खरंच राघव कर्णिकची बहीण आहेस का? वर्षाताई अभ्यास करायचा ना तुम्ही? अग मला अभ्यास करायचा खूप कंटाळा यायचा. मग मी काय आयडिया करायचं माहितीये, वर्गातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला पकडायचं आणि ना त्याला माझ्या वह्या पूर्ण करायला लावायच्या आणि मी त्याचं महत्वाचं काम करायचे. के पाय माझे. कसलं महत्वाचं काम? काय झालं आनंदी? आई घरात नाही आहे ना? नाही. हा मग मी जे सांगेन ते कुणाला सांगणार नाहीस? नाही सांगणार. सांगा. मी काय करायचे, कुठल्या मुलाला कुठली मुलगी आवडतीये किंवा कुठल्या मुलीला कुठला मुलगा आवडतोय हे हेरायचे आणि त्यांना एकमेकांची माहिती द्यायचे आणि त्यांचं जुळवून द्यायचे. शताई मग शाळेत असताना मला लवगुरु म्हणायचे. तुला काय माहिती, मी दिलेली माहिती परफेक्ट असायची ना. स्वतःच्या लग्नाच्या वेळेला ही अक्कल कुठे गेली होती काय माहिती. वर्षाताई मी काय म्हणते, कधी पकडलं नाही ना गेलात? पकडले गेले ना, वहीच्या मागच्या पानावर फ्लेम्स करायचे ना मी. काय केलं होत आनंदी? तुला फ्लेम्स नाही माहिती? काय ग आनंदी तू, हे बघ मी सांगते. मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं आणि मग ना ठराविक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. त्यानंतर कळतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज वगैरे वगैरे वगैरे. तुला माहितीये का, मधल्या सुट्टीत माझ्या बेंच समोर रांग असायची रांग. पण तसं व्हायचं का वर्षाते? आता मोठ झाल्यावर कोणाचं काय झालं, कोण कुठे गेलं काय माहिती. हा पण मागे एकदा एक मित्र भेटला होता, त्याला मी ठणकावून सांगितलं होतं तुझं लव्ह मॅरेजच होणार म्हणून. त्याने ते इतकं मनावर घेतलं की एक नाही दोन नाही 12 मुलींना प्रपोज केलं होतं त्यांनी. झालं का त्यांचं लग्न? नाही ग, त्याच्या बाबतीत ना थोडा अंदाज चुकला माझा. लव्ह मॅरेज सोड, अजूनही मॅरेज ब्युरो मध्ये फिरतो स्वतःचे फोटो घेऊन. वर्षाताई अशाच हसत रा, छान वाटतं तुम्हाला असं बघून. पण आनंदी मला ना कीव येते ग त्याची. पण माझी तरी काय चूक आहे आता तूच सांग, 15 वर्षाचं असताना जर कुणाचे केस पांढरे झाले असतील तर त्यांनी लव्ह मॅरेजची अपेक्षा करणं योग्य आहे का? हा तुला सांगते आनंदी, दादाला जेव्हा माझे हे प्रताप कळले ना तेव्हा 2 मिनिटं काय बोलायचं कळलंच नाही आणि नंतर बिचारा
माझ्या वयांची शेवटची पानं चेक करत होता घरी येऊन. आनंदी, आधी वर्षा मला लबाड वाटायची, पण आज बघ ना, अगदी निखळ हसतीये. दादा पटना. अजून सांगा ना गमती जमती. अजून काय गमती जमती सांगणार अगं, सगळं मागे पडलंय आता. नाही नाही, मी रडणार नाही आनंदी. मला ना खूप बरं वाटतंय, इथे सुरक्षित वाटतंय. आणि कितीतरी दिवसांनी मी मोकळा श्वास घेतेय असं वाटतंय. काय सांगितलंस तू माझ्याबद्दल त्यांना? काही तक्रार केलीस का? नाही, मी काही नाही सांगितलं. महामूर्ख आहेस तू. आता काय हवंय यांना? दोन दिवस काही वाटलं नाही आणि आता अचानक का फोन केला यांनी? आता कुठे मोकळेपणाने जपते आणि आता आनंदी. आनंदी, वर्षाला फोन उचलायला सांग. किती दिवस घाबरून राहणार आहे ते नालायक माणसालाही. आता धीटपणे जगायला शिकलं पाहिजे ना. वर्षाते, उचला फोन. नाही, नको नको आनंदी. घाबरू नका, फोन उचला तुम्ही, काही होणार नाही. उचला. वर्षा, उचल फोन. वर्षाते, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. घाबरू नका, फोन उचला. Zee5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.